आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर अध्यक्ष मनसे नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर व नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या लगातार पाठपुराव्यामुळे पाण्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दिनांक 28 रोजी हनुमान मंदिर, सत्यवान चौक डोंबिवली, पश्चिम देवीचा पाडा, सत्यवान चौक बालाजीवाडी, नवीन देवीचा पाडा, गोपीनाथ चौक, महाराष्ट्र नगर या भागातील वाढती लोकसंख्या व भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन विभागात 2,41,49,088 रुपयाचं काम मंजूर करण्यात आले आहे. शारदा सोसायटी ते जगदंबा माता मंदिर परिसरापर्यंत पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आली, भूमिपूजन करण्यात आले. प्रकाश भोईर व सरोज भोईर आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात. नागरिकांच्या पाण्याची समस्या भविष्यात उद्भवू नये या दृष्टीने या पाण्याची लाईनचे काम करण्यात आले. या भूमिपूजन सोहळा वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रकाश भोईर, सरोज भोईर, श्रीकांत वारगे, संदीप रमा म्हात्रे, समस्त मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. हा जलवाहिनी टाकण्यासाठी भूमिपूजन आज पार पडलेला आहे. वॉर्ड क्रमांक 51-52 या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. कावदेव मंदिर, देवीचा पाडा या ठिकाणी जी पाण्यात जलकुंभ बांधलेला होता गेली 20-25 वर्षापूर्वी, मी साधारण 15 वर्षाच्या अगोदरपासून त्याचा पाठपुरावा करत होतो की ही टाकी ज्या विभागात बांधलेली आहे ती टाकी त्याच विभागात देण्यात यावी. परंतु या टाकीचं पाणी ठाकूरवाडी, जुनी डोंबोली, कोपर रोड या ठिकाणी, त्या ठिकाणी जलकुंभ नसल्यामुळे तो तिकडे पुरवठा केला जात होता आणि तिला टाकी या ठिकाणी बांधली होती. परंतु आता त्या ठिकाणी त्याची सोय झालेली आहे आणि त्यामुळे या विभागात ती टाकी द्यावी. कारण वाढती लोकसंख्या पाहता पूर्वी लोकांना 3-3 तास पाणी येत होता, 3-3 वेळा पाणी येत होता. परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की लोकसंख्या वाढल्यामुळे 2 तास पण पाणी लोकांना मिळत नाही आणि काही ठिकाणी 3 वेळा पाणी होतं, 2 वेळा पाणी करायला लागलेलं आहे. त्यामुळे ही मी ती लावून धरल्यामुळे झोनिंग पद्धतीने ही टाकीचा उपयोग करण्यासाठी मागणी केलेली आहे. अर्धा काम साधारण तिचं झालेलं आहे. साधारण 2,41,00,000 आणि वर काही खर्च याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे आणि तिचं आज भूमिपूजन देवीचा पाडा या ठिकाणी झालेलं आहे. साधारण जगदंबा मंदिर, महाराष्ट्र नगर, शारदा अपार्टमेंटपर्यंत ही लाईन टाकून झालेली आहे. गावदेव मंदिर ते सत्यवान चौकापर्यंत ही पूर्वी लाईन टाकून घेतलेली आहे. आता ही लाईन सत्यवान चौक, स्मशानभूमी आणि नवीन देवीचा पाडा या ठिकाणी आज या लाईनीचं भूमिपूजन झालेलं आहे. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.